मित्रांनो, आता आपण प्रॅक्टिस सेट 3.4 वर्ड प्रॉब्लेम्स यातला सेकंड एक्झाम्पल बघतोय. अ मॅन बोरोज रुपीज 8,000 अँड अग्रीज टू रिपे विथ अ टोटल इंटरेस्ट ऑफ रुपीज 1,360. हे प्रिन्सिपल आहे आणि रुपीज 1,360 ते आहे इंटरेस्ट इन 12 मंथली इन्स्टॉलमेंट्स. ईच इन्स्टॉलमेंट बीइंग लेस दॅन द प्रिसिडिंग वन, म्हणजे आधीच्या इन्स्टॉलमेंट पेक्षा नंतरचा प्रत्येक इन्स्टॉलमेंट हा 40 रुपयांनी कमी असणार आहे. बघा म्हणजे कसं आहे. फाइंड द अमाऊंट ऑफ फर्स्ट अँड लास्ट इन्स्टॉलमेंट. तर फर्स्ट आणि लास्ट इन्स्टॉलमेंट किती असेल असा प्रश्न विचारलाय. सगळ्यात पहिल्यांदा आपण टाकणार टोटल जी त्यांना रिपे करायची आहे 8,000 आणि 1,360 म्हणजे रुपीज 9,360 ही टोटल अमाऊंट त्यांना रिपे करायची आहे. नंबर ऑफ इन्स्टॉलमेंट किती आहे 12. फर्स्ट इन्स्टॉलमेंट माहिती नाही, लास्ट इन्स्टॉलमेंट माहिती नाही, मात्र डिफरन्स माहिती आहे. प्रत्येक वेळेला नेक्स्ट इन्स्टॉलमेंट जो येणार आहे तो 40 रुपयांनी कमी आहे. कमी आहे म्हणून आपण -40 असं लिहिलं. आता एस एन एन आणि डी जर माहिती असेल तर आपण ए ची व्हॅल्यू फाइंड आउट करू शकतो. एस एन चा फॉर्म्युला लिहू एन बाय टू इन ब्रॅकेट 2a प्लस एन मायनस 1 ब्रॅकेट क्लोज डी. ओके, आता एन ची व्हॅल्यू आहे 12 म्हणून इथे लिहिले 12 बाय 2 जशास तसे. 12 बाय 2 जशास तसे इन ब्रॅकेट 2 इंटू आता ए ची व्हॅल्यू आपल्याला माहिती नाहीये म्हणून याला एच म्हणावं लागेल. एन आहे 12 मायनस 1 आणि डी आहे -40. मायनस का घेतली हे समजलं का. समजा पहिला इन्स्टॉलमेंट आपण असं कन्सिडर करू की 200 रुपये असेल तर दुसरा इन्स्टॉलमेंट 40 ने कमी म्हणजे 160, तिसरा इन्स्टॉलमेंट आणखी 40 ने कमी म्हणजे 120. प्रत्येक वेळेला इन्स्टॉलमेंट 40 रुपयांनी कमी होत चाललाय म्हणून आपण डिफरन्स -40 घेतला. आता एस 12 म्हणजे टोटल त्यांनी किती भरलेले आहेत 9,360. आता 12 ला 2 नी जर भाग दिला तर उत्तर येईल 6. त्यानंतर 2a जशास तसे 12 तून 1 गेले 11 इंटू -40. आधी या दोघांचा गुणाकार करावा लागेल. पुढच्या स्टेप मध्ये आता आपण काय करणार आहे बघा. हे 9,360 आहे ना हे जशास तसे ठेव. गुणाकारातले 6 इकडे आले तर भागाकार. पुन्हा 2a जशास तसे 40 ला 11 नी गुणायचंय 11 चौक 44 आणि हा 0 म्हणजे 440 पण प्लस मायनस मायनस. इथे आला आन्सर 9,360/6. आता 9,360 ला जर आपण 6 ने भाग दिला तर उत्तर किती येईल बघा. 6 एक 6 3 उरले 6 5 30 पुन्हा 3 उरले 6 6 36 आणि 0 1,560. तुम्ही वाटल्यास रफ मध्ये 9,360 ला 6 ने भाग देऊन बघा. इट इज इक्वल टू 2a - 440. आता आपल्याला ए ची व्हॅल्यू जर फाइंड आउट करायची असेल तर 2a आपण इथेच राहू देऊ. 1,560 जशाला तसे -440 इकडे आले तर +440 या दोघांची आपण बेरीज करू 0 आणि 0 0 6 आणि 4 10 1 5 आणि 5 10 0 1 2,000 इक्वल टू 2a म्हणजे a इज इक्वल टू 2,000 अपॉन 2. सो ए इज इक्वल टू 1,000 म्हणजे फर्स्ट इन्स्टॉलमेंट 1,000 रुपीज आहे हे आपल्याला कळलं. आता लास्ट इन्स्टॉलमेंट काढायचंय त्यासाठी फॉर्म्युला कसा आहे बघा. एस एन इज इक्वल टू एन बाय 2 इन ब्रॅकेट फर्स्ट इन्स्टॉलमेंट प्लस लास्ट इन्स्टॉलमेंट टी 1 प्लस टी एन. याला ए आणि एल सुद्धा म्हणतात. एस एन आहे 9,360 एन ची व्हॅल्यू आहे 12/2 फर्स्ट इन्स्टॉलमेंट आहे 1,000 रुपीज आणि लास्ट इन्स्टॉलमेंट आपल्याला काढायचंय.
9360 दशांश तसे ठेवू, 12 भागिले 2 6 1000 प्लस tn दशांश तसे. गुणाकारातले 6 इकडे गेले तर भागाकार होईल. आता आपण हे करून बघितलं, आपला आंसर किती येणार आहे, 1560 इक्वल टू 1000 प्लस tn. हे गुणाकारातले 6 ने इकडे घेऊन गेलो आपण, भागाकार केला, उत्तर आलं 1560. आता प्लस 1000 इकडे जर गेले तर मायनस 1000 होतील, म्हणजे 1560 मधून 1000 गेले तर आपल्याला लास्ट इन्स्टॉलमेंट कळेल. 1560 मधून 1000 गेल्यावर किती उत्तर येतं, 560 रुपये. सो हियर द फर्स्ट अँड लास्ट इन्स्टॉलमेंट आर रुपीज 1000 अँड रुपीज 560 रिस्पेक्टिवली. तसे लिहून घेऊ आपण. सो हियर first and last installment are rupees 1000 and rupees 560. okay, tar asha prakare apan he word problem solve karu shakto.